मला सर कधी कधी समजतच नाही हे आमचा महाराज आहे का मुंबईची लोकल ट्रेन आहे. कधीच टाइमवर येत नाही. तर असू या साधन काय साक्षात नेहा पेंडशी हो तुम्ही यार आम्हाला सांगत चालणार आहे पहिल्यांदा काय नेहा पेंडशी वगैरे येणार आहे कार्यक्रमाला म्हणून. हा आज मी स्वतः राजाचा रोल घेतला असता मग काय मॅडम तसा माझा रोल पण मोठा आहे ह्या स्किट मध्ये जबरदस्त आहे फक्त साइडिंगला ठेवलं विदर्भाचा असल्यामुळे. पण डायलॉग माझे जास्त आहे मॅडम जबरदस्त आहे. आता स्किट मध्ये लक्ष द्या बाज झाला आता ती मला लाईन द्यायला तयार आणि तुझा काय प्रॉब्लेम आहे रे. अरे मी ज्या लाईन लिहून दिल्या त्या कधीतरी घ्या मनाच्या किती घ्याल. महाराज मुजरा केवढाला दिला काय गजरा. अरे गजरा नाही रे मुजरा मुजरा यायला उशीर का झाला मला सांग. मेट्रो मेट्रो बंद पडली म्हणून उशीर झाला ना. राणी सरकार कुठे आहे. हा बोलवा त्यांना. अहो यांना सांगा आम्ही यांच्याशी बोलणार नाही. आमचा रुसवा काढा. तुम्ही राजपुत्रांना सिनेमा बनवण्यासाठी पैसे द्यायला विसरलात. डॅडी. हा काय रे बेटा. काय रे बेटा तू मला म्हणते असं तुम्ही त्याला म्हणा. काय रे बेटा. डॅडी मला पैसे पाहिजे मला पिक्चर बनवायचा आहे. अरे पण कुठला बनवणार आहेस. तुम हमार हो तुम हमार हो अर्थात तुझ्या आईचा भो. म्हणजे हे मराठी पिक्चर बनवणार आहे. हा मग हे असं नाव असं कसं टाकलंय म्हणजे कन्फ्युज झालो मी. पिक्चर मराठी बनवणार पण त्यातले सगळे डायलॉग हिंदी असणार आहे. मराठी पिक्चर म्हटले डायलॉग सगळे हिंदी. हा म्हणजे काय. आता मराठी पिक्चर बघितले मराठी पिक्चर त्यातले सगळी गाणी हिंदी असतात. अर्धे डायलॉग तर हिंदी असतात. मग मी केलं तर काय होतं. मग अच्छा अच्छा म्हणजे डायलॉग तुम्ही पूर्ण हिंदी मध्ये लिहिणार आहे. बरोबर आहे. कसं आहे ना मराठी गाणी असतील त्याच्यात. नाही नाही ती पण इंग्रजी मध्ये असणार. अबे म्हणजे तू पिक्चर बनवणार मराठी डायलॉग त्याच्यातली हिंदी आणि गाणी इंग्लिश मध्ये असं कसं काय. असं नाही केलं तर बघणार कोणतो पिक्चर. मग तुम्हाला माहित नाही आजकालची पोर आहेत ना सगळे कॉन्व्हेंट मध्ये जातात. कॉन्व्हेंट मध्ये इंग्लिश बोलतात फाट फाट फाड. मराठीला काही किंमत नाही उरली आहे. ज्या मोबाईल मध्ये मराठी फॉन्ट असतो ना तो मोबाईल पण घेत नाही आता कोण. अरे पण हे मला सांग त्याचा डायरेक्टर कोण आहे. डायरेक्टर साऊथचा. काय डान्स करत आहे तू. खाली येऊन कर लुंगी घातलेली आहेस तू. दोनदा पाय चपला ना आलाय का. डायरेक्टर आहे. हा गिल्लास आता नाही संध्याकाळी. आता कसला गिल्लास म्हणून तू गिल्लास. अय्यो माय नेम केलासी. कुठून आले आपण साधारण. काय बोलतो रे. म्हणजे तुम्ही आधीपासूनच इकडे हे का. आधी आता आले आले कधी तुम्ही नेमके. ए नाही नाही मी पहिलीच इधर रहती ती. रहती ती. मी पहिले सही इधर रहतो तो. एक मिनिट एक मिनिट.
झालं मी पहिली से इधर रेता था चालीस वरीच्या पुरीच गोष्ट मेरे अण्णा मेरे पिताजी उधर से एक साइकिल लेके मुंबई में आए और साइकिल पे इडली वड़ा का धंधा डाला। त्यानंतर त्या जागी एक फाइव स्टार होटल उभर राहिला। रे देवा बघा 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 कॅपॅसिटी बघा। अरे तिकडून सायकल इथं काय केलं, हॉटेल उभं केलं फाइव स्टार। मला एक गोष्ट सांग, युवराजा तू मराठी पिक्चर बनवतो आणि हा साऊथचा डायरेक्टर कशाला पाहिजे तुला? आजकाल सगळं साऊथचंच पाहिजे असतं सगळ्यांना, माहित आहे काय? ह्यासाठी हिरोईन कोण आहे? भोजपुरी आहे। कशी आहे डॅड? रात्री दुखत होती आता बरी। काय काय डॅड डॅड काय माझी हिरोईन कशी आहे? कडक कडक थंडी पडली असं म्हटलं मी। हमार नाम है अलका देवी। मराठी पिक्चर मध्ये काम करायला तुम्ही, मराठी येते का तुम्हाला? मराठी बा, मराठी बा, हिचा बाप बाप मराठी, ती सांगती तरी मराठी बा। नाही 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 मराठी बोलली, नाही नाही आता फिक्स आहे। हमारे बापू है ना, वो मराठी वाली चाल है ना दादर मा, वो खरीद लिया है, वो बिल्डर है। हमारे बापू मुंबई मा फकस एक एक पाणी पुरी का ठेला लेके आय रहे। तेच तर प्रॉब्लेम आहे आमचा, आहे तोपर्यंत प्रॉब्लेम नाही आहे, रहे हाच प्रॉब्लेम आहे। पैसे द्या ना पिक्चर बनवा, पैसे पाहिजे। किती पाहिजे तुला? 50 करोड। 50 करोड कुठून आणायचे? आज तुमच्या मराठी लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो, तुमच्या आजूबाजूला एवढी संपत्ती असते पण ती तुम्हाला दिसत नाही। दादर सारख्या सेंट्रल प्लेस मध्ये एवढा मोठा राजमहाल, मिनिमम 200 करोडची प्रॉपर्टी, विकून टाका विकून टाका, 50 करोड मध्ये फिल्म बनवा, 150 करोडी ठेवून घ्या। अरे पण विकून टाका ठीक आहे, पण घेणार कोण? अरे हमार बापू है ना वो आएंगे और ये राजमहल देके आई मीन बेच के यहाँ पे बड़ा सा टावर बनाएंगे। और हमको किधर रहने का फिर? अरे मिलेगा ना सबको 3 BHK, सबको फ्लैट मिलेगा। पता है कहाँ? वो भी अंबरनाथ में। राजपुत्र तुम्ही नाही, चांगला व्यवसाय निवडलाय, फिल्म बनवूया, मोठा व्यवसाय, पण मराठी पिक्चर बनवायचा बाहेरच्या लोकांना घेऊन। थॉट काय तुमचा? चालत नाही मराठी सिनेमा, बाहेरच्या गोष्टी घेतल्या की मग मराठी सिनेमा आपला चालणार आहे। पण एक लक्षात येत आहे का, नूतन, तनुजा, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर या हिरोईन कुठल्या होत्या हो राजपुत्र? बाहेरच्या होत्या। अरे दिवस रात्र रेडिओ पासून मोबाईल पर्यंत ज्यांची गाणी ऐकत असतात तुम्ही, कोणाची असतात ती गाणी? भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी आहेत ना, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, हिंदीमध्ये गेली माणसं, तिकडे नाव कमावलं, पण त्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा येऊन मराठी मातीतला सिनेमा जगवावा असा वाटतो त्या माणसांना। का? कारण आपण मराठी आहोत। हे सगळं एका बाजूला, पण एक तरी साधी गोष्ट लक्षात घ्या, ज्या माणसानं या भारतामध्ये चित्रपट सृष्टी निर्माण केली ते दादासाहेब फाळके मराठी होते।